नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. इथं मी पेढा घेतलेला आहे बारीक करून, पीठ घेतलेला एक वाटी आणि तूप घेतलेला एक चमच. इथं मी एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊ. तूप टाकून घेऊ त्याच्यावर. एक चम्मच तूप आहे. मीठ टाकते मी चवीनुसार. आता आपण हे छान मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. जास्त आपल्याला निबर नाही करायचं गव्हाचं पीठ हे. जसं आपण पुरणाच्या पोळीला करतो तसंच करायचं आहे. आता मी हे झाकण ठेवते. आपल्याला 10 मिनिट असंच ठेवायचं आहे पीठ. 10 मिनिट झालेले आहे. आता मी हे झाकण काढून घेते. थोडंसं तूप घेते मी हे हाताला. आता आपण हे लावून घेऊ. असं छान आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आता मी छान गोळे करून घेते. इथं मी असा गोळा पिठाचा गोळा घेतलेला आहे. छान आपण याला छान असं हे करू. खूपच सोपे आहेत हे पेढ्या. खूप लवकर होते हे पेढ्याची पोळी. आता मी याच्यात पेढा भरून घेते. सापला भरून घ्यायचं आहे. दाबत दाबत हे असं छान हे भरून घेतलं की आता मी हे वरचं पीठ काढून घेते. छान असं दाबून घ्यायचं आहे. कोड्ड पीठ टाकते मी थोडंसं. असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जास्त दाबायचं नाही आहे आपल्याला. टाकते मी तव्यावर थोडंसं. असं पिठानं आपण हे पूर्ण यानं लावून घेऊ तेल. थोडंसं वरून पण तेल टाकायचं आहे आपल्याला. आता मी या साईडनं करून घेते. खूप छान झालेली आहे. आता आपण या साईडनं पण भाजून घेऊ पोळी. पा खूप छान
शिजलेली आहे पेड्याची पोळी, या साइडने पण खूप छान भाजलेली आहे। पेड्याची पोळी झालेली आहे तयार, आता मी प्लेट मध्ये काढून घेते। पेड्याच्या पोळ्या झालेल्या आहे आपल्या, पाक खूप छान झालेले आहे, आणि तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।